या विजयाचं श्रेय हे मोदीजींचं आहे, मोदीजींच्या नावाचं, त्यांच्या करिश्म्याचं आहे. जगतप्रकाश नड्डाजी आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमितभाई शहा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीच आपल्याला पाहायला मिळेल. चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशा प्रकारचं यश प्राप्त झालंय. हे यश जनतेचा मोदीजींवरचा विश्वास, या विश्वासाचं हे यश आहे. ज्या प्रकारे मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकतेने गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्या प्रकारे मोदीजींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं, ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनामध्ये हे बिंबवलं, एस्टॅब्लिश केलं की सरकार त्यांच्याकरता काम करत आहे आणि त्याचं प्रत्यंतर ज्या प्रकारे लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं, हा त्याचा खरं म्हणजे विजय आहे. आणि म्हणून या सर्व राज्यांमधल्या जनतेचे तर आभार मी मानतोच, पण खऱ्या अर्थानं या विजयाचं श्रेय हे मोदीजींचं आहे, मोदीजींच्या नावाचं, त्यांच्या करिश्म्याचं आहे. आणि त्याचसोबत आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमितभाई शहा यांच्यासोबत त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची जी राष्ट्रीय टीम आहे, या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाची मतं ही 10% देखील जास्त वाढलेली आहेत. आणि विशेषतः छत्तीसगडमध्ये जवळपास 14% ही मतं वाढली आहेत, किंवा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ती वाढली आहेत, मध्य प्रदेशमध्ये 8% ती मतं वाढलेली आहेत, तेलंगणामध्ये देखील जवळपास 10% मतं वाढलेली आहेत. त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण जर आताचे कल बघितले तर साधारणपणे 639 पैकी 339 जागा भारतीय जनता पार्टी जिंकते, म्हणजे 50% जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून या भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत. खरं म्हणजे अभूतपूर्व असा निकाल आहे आणि हा निकाल एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये काय आहे याची नांदी आहे. लोकसभेमध्ये जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे आणि एनडीएला मिळणार आहे, त्याचीही नांदी आहे. आणि यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, जी इंडी आघाडी तयार झाली होती त्या इंडी आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे. राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलाय. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत. आता मला पूर्ण कल्पना आहे की याच्यानंतर इंडी आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. मला हे देखील नमूद केलं पाहिजे की हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं 2/3 ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केलाय, डबल इंजिनच्या सरकारने तयार केलाय, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनता पार्टीच आपल्याला पाहायला मिळेल.